हाय मुलांनो, पहा मी तुम्हाला डिश डिझाईन दाखवणार आहे सातवी आणखी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि वेगवेगळ्या डिशच्या डिझाईन्स तयार करायच्या आहेत. मार्केटमध्ये बऱ्याच उपलब्ध असतात, प्लॅस्टिकमध्ये किंवा फायबरमध्ये किंवा. पण तुम्ही तुमचं मेमरीचा वापर करायचा आणि नवीन नवीन डिझाईन तयार करायचे. इथे मी कलर करून दाखवलेली आहे तुम्हाला. इथे आता कसं ट्रेसिंग पेपरचा वापर करून तुम्ही डिझाईन कशी तयार कराल हे मी दाखवते. बघा, इथे मी मोर केलेला आहे. आणि त्याच्यावरती मी डार्क पेन्सिल फिरवलेली आहे, कारण ट्रेसिंग पेपरमधून तुम्हाला तुम्ही जे काही डिझाईन केलेलं आहे ते तुम्हाला दिसलं पाहिजे. आता मी या साईजचा ट्रेसिंग पेपर घेणार आहे. त्याच्यावरती बरोबर ट्रेसिंग पेपर असा ठेवून ते डिझाईन मी या ट्रेसिंग पेपरवरती ट्रेस करून घेणार आहे. डार्क पेन्सिल शक्यतो वापरा, म्हणजेच तुम्हाला ट्रेस करताना त्याचा छान उपयोग होईल. हा ट्रेसिंग पेपर पातळ असल्यामुळे आरपार आपल्याला दिसू शकतं आणि तुम्ही जे डिझाईन करणार आहात ते डिझाईन व्यवस्थितपणे जर छापून तुम्ही घेतलं तर ते सगळ्या भागांमध्ये रिपीट करताना तुम्हाला त्रास होणार नाही आहे. त्यामुळे ह्याचा लक्षपूर्वक ट्रेसिंग पेपरचा वापर करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या सूचना लक्षात ठेवायच्या आहेत. आणि पहा, मी आता हे डिझाईन आपलं झालेलं आहे. बघा, आता मी इथे मार्क करते आहे आणि आपल्याला ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये छापायचं आहे. मी उलट करणार आहे आणखी. बघा, बरोबर अशा प्रकारे ठेवून आपण त्याच्यावरून अलगच हात फिरवणार आहोत. अशा प्रकारे सगळीकडे तुम्ही हात हे प्रेस केल्यानंतर थोडंसं पेपर आपण काढणार आहोत आणि अशा प्रकारे डिझाईन हे छापलं गेलेलं आहे. काही ठिकाणी दिसणार नाही, कारण तुम्ही जर व्यवस्थित ते छाप प्रेस नाही केलं तर ते दिसणार नाही आहे. पण तरी पण तुम्ही बघून त्याचं काढू शकता. बघा अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे तुम्ही पूर्ण सर्कलमध्ये डिझाईन असं तयार करून घ्यायचं आहे. आणखी नंतर मग ते कुठल्याही तुम्हाला आवडणाऱ्या रंगांमध्ये रंगवायचं आहे.